सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। देवपूर पश्चिम हद्दीतील असलेल्या विघ्नहर्ता कॉलनीत 10 ते 11 लाखांची धाडसी चोरी, याबाबत वृत्त असे की धुळे पंचायत समितीचे क्लर्क या पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती ललिता शिवाजी भदाणे या बाहेरगावी दिनांक 12 ऑगस्ट रोजी पिंपरी एरंडोल तालुक्यात गेले असता आज दुपारी घरी आल्याने सदर घरात चोरी झाल्याचं समजलंय। ज्यात घरातील मागच्या दारून खिडकीतून प्रवेश करून चोरांनी सदर 10 ते 11 लाखाचा ऐवज लंपास केला आहे। याबाबत घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे डीवाय एसपी सचिन अहिरे, पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहनुद्दीन शेख व त्यांचे पथक तसेच ठसे तज्ञांनी यावेळेस पाचारणा करण्यात आली होती। सदर यावेळी ललिता भदाणे यांनी सांगितले की घरातील 5 तोळ्याची सोन्याची माळ, 5 तोळे सोन्याच्या बांगड्या, 5 ग्राम सोन्याचे कानातले, 5 ग्राम व 1 तोळ्याची अंगठी, किरकोळ 1 तोळे सोने, 20 भार चांदीच्या साकळ्या, 5 भार चांदीच्या साकळ्या, चांदीचे ब्रेसलेट तसेच रोकड 2 लाख रुपये चोरांनी लंपास केले असून कपाटातील सदर वस्तू काढून चोरी केल्याचं समजतंय। सदर याबाबत देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं। क्राईम एफ आय आर साठी अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट।